सहा जणांची टोळी लूटमार करण्यासाठी डोंबिवली परिसरात येणार असल्याची माहिती मनमाडा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. यामधील तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अंधाराचा फायदा घेत तिघे साथीदार पसार झालेत. ही टोळी मोबाईल स्नेचिंग, मोबाईलच्या दुकानात दरोडा असे गुन्हे करत असल्याचं उघड झालंय. यातील फरार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल आज झालेली आहे. आमचे डोंबिवलीचे ACP राऊत, त्याचप्रमाणे 0 RPI चौरे आणि त्यांचे डिटेक्शनचे स्क्वॉड यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. पैकी एका गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी फजल अयुब कुरेशी याने सुमारे 7 ते 8 गुन्हे कल्याण झोनमध्ये केलेले आहेत. त्याच्यावर 392, 394, 379 या पद्धतीने विविध गुन्हे दाखल आहेत. या आरोपीला अटक करून त्याच्याकडून 6 मोबाईल आम्ही आतापर्यंत हस्तगत केलेले आहेत आणि 3 ते 4 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत. त्याला 4 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि चौकशीमध्ये त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर, कशा पद्धतीने गुन्हे करायचे आणि नेमकं हा कोणाला टार्गेट करायचे? हा शक्यतो मोबाईल चोरीच्या बाबतीत जास्त अग्रेसर राहिलेला आहे. परंतु त्याने इतरही काही पद्धतीचे 392 किंवा 94 आपण रॉबरी म्हणतो तसे रॉबरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही अधिक तपास करत आहोत. दरोडा टाकण्याची प्रयत्नात असताना आम्ही आणखी 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि 3 आरोपी फरार झालेले आहेत. त्यांच्यावर आम्ही IPC 392, 399, 402 याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि या आरोपी गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असतानाच आमच्या CNRPI चौरे यांना खबर मिळाली. त्यानुसार त्यांनी पार्टी रवाना केली आणि ते गुन्हे करण्याच्या प्रयत्नात असताना आम्हाला मिळून आले. गुन्हे करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे एक गुप्ती सुरा, त्याचप्रमाणे रस्सी आणि दरोडा टाकण्याच्या आणखी काही महत्त्वाच्या वस्तू, कटावणी वगैरे अशा मिळून आलेल्या आहेत. त्यांच्या अंगझडतीमध्ये काही मोबाईल मिळून आलेले आहेत आणि नंतर तपासादरम्यान आणखी काही 15 मोबाईल त्यांच्याकडे मिळून आलेले आहेत, ज्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता ते काही एक सांगत नाही आहेत. याचा अर्थ त्यांनी आणखी काही गुन्हे करून त्यामधली ही चोरीची प्रॉपर्टी असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे सुद्धा आम्ही पोलीस कस्टडी घेऊन आणखी सविस्तर तपास करत आहोत.